इमर्जन्सी पेशंट असतात कधी कधी असं होतं कोणी साईड देत नाही इमर्जन्सी पेशंट असते त्याच्यामुळे फार त्रास होतोय कृपया करून समोरच्यांना साईड द्यावा आपल्या त्याच्यामुळे असं होईल तो इमर्जन्सी पेशंट आहे त्याचा वेळ वाचेल त्याचा जीव वाचेल त्याच्यामुळे सगळं काही चांगलं होईल मुळातच ॲम्ब्युलन्समध्ये एक तातडीची गरज आहे कारण याच्यासाठी कोणीही जीवावर घेतलेला असतो किंवा त्याच्या प्राणावर घेतलेला असतो असा काही रुग्ण आहे त्याच्यासाठी ही रुग्णसेविका तयार केली गेलेली आहे तर ही ज्यावेळेस अशा रुग्ण मतलब ॲम्ब्युलन्स रस्त्याने जातात किंवा येतात किंवा हॉर्न देत असतात ते की जेणेकरून त्या जो कोणी आजारी रुग्ण आहे किंवा काय त्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं हे अत्यंत आवश्यक असतं अशा वेळेस बऱ्याचदा आपण बघत असतो की ते ॲम्ब्युलन्स मोठमोठ्याने हॉर्न देत असतात ते लोक जाणाऱ्या म्हणजे गाड्या ज्या असतात त्या बाजूला होत नसतात तर एखाद्याचा जर प्राण वाचत असला किंवा त्याला जर लवकर मेडिकल सुविधा जर उपलब्ध झाल्या तर नक्कीच त्याचा प्राण वाचू शकतात तर अशा वेळेस लोकांनी कमी कमी ॲम्ब्युलन्स बघित आवाज देण्यापेक्षा बघितल्यानंतरच त्याला लवकरात लवकर जर साईड दिली किंवा सिग्नलला किंवा असं तर नक्कीच कोणाचं तरी प्राण वाचू शकतो ॲम्ब्युलन्स सेवाच अशी आहे की ती इमर्जन्सी आहे त्यामध्ये पेशंट कोणता आहे हे त्याच्यामध्ये अजून महत्त्वाचं असतं कारण प्रत्येकानं जर ॲम्ब्युलन्सबद्दलची माहिती प्रत्येकाने जर घेतली ते किती गरजेचे आहे आतला पेशंटला जीवदान देणं आणि हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं उदाहरणार्थ एखादा पेशंट जर हार्ट अटॅकच्या आतमध्ये असेल तर तो पेशंट आपलं 20 मिनिटाच्या आतमध्ये हॉस्पिटलला जाणं खूप गरजेचं असतं जर समोरच्याने 1 मिनिटाचाही वेळ त्या ठिकाणी वाया घातला तर त्या ठिकाणी त्या माणसाचा त्या पेशंटचा जीव जाऊ शकतो